अखेर आमच्यातील वाद समंजसपणाने मिटला. अरविंद हराळे यांची प्रतिक्रिया. माध्यमांच्या समोर बोललेले दहशतवाद आणि आतंकवाद हे शब्द मी माघारी घेतो. निप्पाणी येथील गुरुवार पेठमधील प्रथमेश मंदिरचे अध्यक्ष अमोल कोटीवाले व गणेश भक्त मंडळ यांच्यातील किरकोळवाद हा समंजसपणाने मिटलेला आहे. येथून पुढे गणेश भक्त मंडळ आणि प्रथमेश मंदिरचे अध्यक्ष अमोल कोटीवाले हे एकत्र येऊन काम करणार आहोत, अशी माहिती माध्यमांशी बोलताना सामाजिक कार्यकर्ते अरविंद हराळे यांनी दिली. पुढे बोलताना ते म्हणाले, गेल्या सोमवारी आपण टी व्ही चॅनलच्या प्रतिनिधीच्या समोर महाप्रसादाच्या वेळी तोडफोड केलेल्या श्री अमोल कोटीवाले यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी यासाठी पोलीस प्रशासनाकडे पत्राद्वारे तक्रार केलेली होती, पण माजी सभापती सुनील पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कोटीवाले यांनी आमच्यामध्ये मध्यस्थीची भूमिका घेऊन आमच्यामधील वाद चर्चेच्या माध्यमातून मिटवलेला आहे. यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाला केलेली तक्रार मागे घेत आहोत आणि आम्ही एकत्र काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी टी व्ही चॅनलला प्रतिक्रिया देत असताना माझ्या तोंडातून दहशतवाद आणि आतंकवाद असा शब्द गेलेला होता, तो शब्द मी मागे घेत असल्याचे सांगितले. यावेळी मल्लिकार्जुन कोळकी अनिकेत कोळकी उपस्थित होते. सोमवारी जे रात्री 11 वाजता जे तिथं तोडफोड घडली होती त्या संदर्भात आम्ही तक्रार नोंदवली होती आणि ही तक्रार नोंदवतेवेळी टी व्ही चॅनल माध्यमांना बोलतेवेळी माझ्या तोंडून एक की दहशतवाद आणि आतंकवाद टाईपनं हे मोडतोड झाले आहे एक चुकीचा शब्द माझ्या तोंडातून गेला होता. मी आज माघारी घेतो. त्या दोन गट पडले होते, एक संकष्टी ग्रुप आणि एक प्रथमेश ग्रुप म्हणून. त्याच्यामध्ये रवी कोटीवाले आणि सुनील अण्णा पाटील यांनी पंच म्हणून काल संध्याकाळी आमच्या दोन्ही टीमला बोलवून एकत्र समजावून सांगून इथून पुढं वाटचाल व्यवस्थित करावी असं मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाला अनुसरून आम्ही आमची केस जी केली होती ती पाठीमाघारी घेत आहोत आणि इथून पुढे संकष्टी दिवशी महाप्रसादाचं आयोजन हे प्रथमेश मंदिरचे चेअरमन अध्यक्ष अमोल कोटीवाले हेच करतील आणि त्यांच्याबरोबर दोन्ही टीम एकत्र व्यवस्थित महाप्रसादाचं आयोजन केलंच आहे. पुन्हा एकदा मी सांगतो की त्याबद्दल माहिती देत असतेवेळी माझ्या तोंडून रात्री झालेले तोडफोड ही दहशतवाद आणि आतंकवाद हे दोन शब्द माझे चुकीचे गेले ते मी माघार घेतले. लोकांचं मी धन्यवाद मानतो आणि मला जे काय सपोर्ट केलेले पत्रकार लोक आहेत त्यांचंही मी आज